आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून यामध्ये बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळणे, घरांना तडे जाणे, भात शेतीचे बांध खचणे, भात पीक वाहून जाणे अशा प्रकारच्या नुकसानी होत आहेत. आदिवासी भागातील माळीण, पसारवाडी, पांचाळे या भागातील काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. या कुटुंबांना नुसतं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं नाही तर त्या लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार बाजार समिती सभापती प्रकाश घोलप, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती नंदा सोनावले, नीलकंठ काळे, अमोल अंकुश, अक्षय गवारी, अनंता साळवे, सरपंच संगीतताई किरवे हे प्रत्यक्ष त्या कुटुंबाची भेट घेऊन मदत पोहोच करत आहेत. सर्व दरडप्रवण गाव, वाडी, वस्तीवर प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. काही कुटुंबांना धोकादायक जागेतून स्थलांतरित करून जवळील समाज मंदिर, शाळा किंवा जवळचे राहणारे नातेवाईक यांच्याकडे सुरक्षित हलवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यात आलेली असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देखील पुरवण्यात आलेले आहे.